नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा मॅथमॅटिक्स या सब्जेक्टमधील चॅप्टर नंबर सेकंड, नेम ऑफ दिस चॅप्टर मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ इंटीजर्स या घटकामध्ये आपण जे मल्टिप्लिकेशनवर आधारित चिन्हांचे नियम आहेत, रूल्स आहेत, त्या रूल्सचा आपण अभ्यास करणार आहोत आणि त्याच्यावर आधारित आपण एक्झाम्पल बघणार आहोत. तर आपण सुरुवातीला त्या नियमांचा, चिन्हांवर आधारित असलेले नियम आहेत त्या नियमांचा आपण या ठिकाणी खुलासा करूया. त्यानंतर आपण त्याच्यावर डिपेंड असलेली एक्झाम्पल बघूया. तर सुरुवातीला आपण या ठिकाणी जे रूल्स आहेत त्या रूल्सचा आपण अभ्यास करूया. या रूल्समध्ये ॲज अ फर्स्ट, पॉझिटिव्ह इंटू पॉझिटिव्ह इज इक्वल टू पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह इंटू पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह नंबर इंटू पॉझिटिव्ह नंबर इज इक्वल टू पॉझिटिव्ह नंबर. म्हणजेच दोन पॉझिटिव्ह नंबरचा मल्टिप्लाय ज्यावेळी आपण करतो त्यावेळी त्याचं जे आन्सर येते ते पॉझिटिव्हच येतं, हे लक्षात ठेवायचं. सपोज आपण या ठिकाणी एक्झाम्पल घेतलं, द प्रॉडक्ट ऑफ टू पॉझिटिव्ह इंटीजर्स, द प्रॉडक्ट ऑफ टू पॉझिटिव्ह इंटीजर्स इज इक्वल टू पॉझिटिव्ह इंटीजर्स. म्हणजे सपोज आपण समजा पॉझिटिव्ह इंटीजर्स 5 into 5 is equal to 25. म्हणजे हे 5 ही पॉझिटिव्ह आहे आणि हे पण 5 पॉझिटिव्ह आहे. मग दोन पॉझिटिव्ह नंबरचा आपण जर मल्टिप्लाय केला, प्रॉडक्ट म्हणजे मल्टिप्लाय केला, तर त्याचं जे आन्सर येते ते आन्सर पॉझिटिव्हच नंबर असतो, हे लक्षात ठेवायचं. ॲज अ फर्स्ट रूल, सो पॉझिटिव्ह इंटू पॉझिटिव्ह इज इक्वल टू पॉझिटिव्ह. टू प्रॉडक्ट ॲज अ द प्रॉडक्ट ऑफ टू पॉझिटिव्ह इंटीजर्स इज अ पॉझिटिव्ह इंटीजर्स. दोन पॉझिटिव्ह इंटीजर्सचा आपण प्रॉडक्ट केला, गुणाकार केला, मल्टिप्लाय केला, तर त्याचं आन्सर हे पॉझिटिव्हच येतं, असं आपल्याला पहिला रूल सांगतो. मीन्स प्लस इज इक्वल टू प्लस, हा फर्स्ट रूल्स आहे. याच्यावर मी तुम्हाला एक्झाम्पल आपण पुढच्या याच्या रूल्स अभ्यासानंतर आपण पुढे बघूया. तोपर्यंत तुम्ही हा रूल्स व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. सेकंड, पॉझिटिव्ह इंटीजर इंटू निगेटिव्ह इंटीजर, पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह इज इक्वल टू निगेटिव्ह. समजा एखादा नंबर पॉझिटिव्ह आहे आणि एखादा नंबर निगेटिव्ह आहे, त्या दोघांचा आपण जर मल्टिप्लाय केला तर त्या मल्टिप्लायला जे आन्सर येणार त्या आन्सरला आपण निगेटिव्हचे चिन्ह देणार आहोत. सो पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह इज इक्वल टू निगेटिव्ह इंटीजर्स. द प्रॉडक्ट ऑफ वन पॉझिटिव्ह नंबर्स, वन पॉझिटिव्ह इंटीजर्स अँड वन निगेटिव्ह इंटीजर्स इज निगेटिव्ह इंटीजर्स, हे लक्षात ठेवायचं. सपोज प्लस फाईव्ह इंटू मायनस फाईव्ह पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह, फाईव्ह फाईव्ह आर ट्वेंटी फाय बट प्लस अँड मायनस, एक पॉझिटिव्ह आहे आणि एक नेगेटिव्ह आहे, मग आन्सर आपण देणार नेगेटिव्ह मायनस 25. अशा प्रकारचा हा सेकंडचा रूल्स आहे. थर्ड, नेगेटिव्ह इंटीजर्स इंटू पॉझिटिव्ह इंटीजर्स, नेगेटिव्ह इंटीजर्स सेम हा दुसरा आपण जसं आपण सेकंडचा रूल्स अभ्यासला तो तुम्ही आपण थर्ड मध्ये तुम्ही यूज करू शकतो. ॲज अ फर्स्ट वन निगेटिव्ह -3 × 4 + 4 - 3 × + 4 इज इक्वल टू 3 × 4 = 12 minus number into positive number is equal to negative number, yani negative number into positive number is equal to negative number. Ye do lakshya karayche. Now last one, number 4,
as a two negative integers, the product of two negative integers is positive integers. The product of two negative integers is positive integers. म्हणजेच दोन्ही पण जे नंबर आहे ऍज अ टू नंबर्स त्या आर नेगेटिव्ह, दोन्ही पण नंबर नेगेटिव्ह आहे तर त्याचं आन्सर हे पॉझिटिव्ह असतं. म्हणून आपण असं म्हणणार, सपोज मायनस टू इंटू मायनस थ्री इज इक्वल टू टू थ्री झा सिक्स प्लस सिक्स, टू निगेटिव्ह त्याचं आन्सर पॉझिटिव्ह. आतापर्यंत आपण हे चार रूल्सचा अभ्यास केला आहे, समजून घ्यायचं आहे ऍज अ फर्स्ट रूल्स आणि ते रूल्स कायमचे तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. ऍज अ फर्स्ट रूल्स पॉझिटिव्ह इंटू पॉझिटिव्ह इज इक्वल टू पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह इज इक्वल टू निगेटिव्ह, नेगेटिव्ह इंटू पॉझिटिव्ह प्लस इज इक्वल टू निगेटिव्ह अँड नेगेटिव्ह इंटू निगेटिव्ह इज इक्वल टू पॉझिटिव्ह. अशा पद्धतीने आपण हे जे रूल्स आहेत या रूल्सचा अभ्यास केलेला आहे. आता या रूल्सवर आधारित आपल्याला जर एक्झाम्पल अभ्यासायचे असतील तर ते एक्झाम्पलसाठी आपण हे रूल्स यूज करून, हे रूल्स वापरून आपण त्याच्यावर आधारित एक्झाम्पल सोडवू शकतो. फर्स्ट सपोज मी एक एक्झाम्पल देतो, मायनस टू इंटू थ्री इज इक्वल टू, सेकेंड मायनस फाईव्ह इंटू मायनस थ्री इज इक्वल टू सिक्स इंटू मायनस वन इज इक्वल टू नंबर फोर सिक्स इंटू थ्री इज इक्वल टू. असे मी या ठिकाणी चार एक्झाम्पल लिहिले आहे. आय कॅन राईट फोर एक्झाम्पल इन दिस बोर्ड. या बोर्डवर मी चार एक्झाम्पल लिहिलेली आहे. फर्स्ट एक्झाम्पल आपण रूल्स बघायचे आणि रूल्सला बघून आपण हे एक्झाम्पलचं सोल्युशन द्यायचं आहे. फर्स्ट नेगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह, इथे कोणत्याही प्रकारचं सिंग नाही, चिन्ह नाही, याचा अर्थ तिथे पॉझिटिव्ह असतं एक अशा ठरवायचं. टू मायनस टू, मायनस टू इंटू थ्री. आता हा मायनस टू हा नेगेटिव्ह नंबर आहे आणि थ्री हा पॉझिटिव्ह नंबर आहे. मग नेगेटिव्ह इंटू पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह इंटू पॉझिटिव्ह इज इक्वल टू निगेटिव्ह, नेगेटिव्ह इंटू पॉझिटिव्ह इज इक्वल टू निगेटिव्ह. हा रूल्स आपण यूज करणार, देन टू थ्री आर सिक्स बट मायनस सिक्स नेगेटिव्ह सिक्स. द्या सोपा आहे, व्हेरी इझी, फक्त रूल्स आले पाहिजे. देन सेकंड वन, सेकंड वन मायनस फाईव्ह इंटू मायनस थ्री. मायनस इंटू मायनस इज इक्वल टू प्लस, नेगेटिव्ह इंटू नेगेटिव्ह इज इक्वल टू पॉझिटिव्ह. मग हा नेगेटिव्ह फाईव्ह अँड नेगेटिव्ह थ्री याचं आन्सर हे पॉझिटिव्ह येतं. रूल्स नंबर फोर, नेगेटिव्ह इंटू नेगेटिव्ह इज इक्वल टू पॉझिटिव्ह. सो मायनस फाईव्ह इंटू मायनस थ्री इज इक्वल टू फाईव्ह थ्री झा फिफ्टीन पॉझिटिव्ह. मायनस मायनस प्लस, नेगेटिव्ह नेगेटिव्ह इज इक्वल टू पॉझिटिव्ह. देन थर्ड वन, सिक्स इंटू वन, सिक्स इंटू वन, सिक्स इज अ पॉझिटिव्ह अँड वन इज अ नेगेटिव्ह. सो सिक्स वन आर सिक्स, सिक्स वन आर सिक्स बट पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह इज इक्वल टू निगेटिव्ह, पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह इज इक्वल टू निगेटिव्ह. सिक्स हा पॉझिटिव्ह आहे, वन हा निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह. आपण इथे रूल्स व्हेरी 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 इझी आहे, काही अवघड नाही. सिक्स इंटू वन, सिक्स वन झा सिक्स बट पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह इज इक्वल टू निगेटिव्ह. अँड लास्ट नंबर फोर, दे आर टू नंबर्स पॉझिटिव्ह, इथे पॉझिटिव्ह दोन्ही पण पॉझिटिव्ह आहे. सिक्स अँड थ्री दोन्ही पण पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह तुम्हाला मल्टिप्लाय करता येतो. दे आर प्रॉडक्ट ऑफ टू पॉझिटिव्ह इंटीजर्स इज इज पॉझिटिव्ह इंटीजर्स. सो सिक्स इंटू थ्री, सिक्स थ्रीज आर, सो सिक्स थ्रीज आर प्लस थ्री सिक्सीज आर एटीन, थ्री सिक्सीज आर एटीन. तर अशा प्रकारचं हे चिन्हांवर आधारित जे मल्टिप्लिकेशनची एक्झाम्पल आहे, या एक्झाम्पलचं आपण सोल्युशन लिहू शकतो किंवा ते एक्झाम्पल आपण सोल्व करू शकतो. पण यासाठी सगळ्यात महत्त्वाचे आहे ते रूल्स
as the most important two rules. So depend on multiplication. गुणाकारावर आधारित असलेले जे नियम आहेत ते फार महत्त्वाचे आहेत. नियम आले तर तुम्हाला नक्कीच सगळ्या गोष्टी करता येणार, सगळी एक्झाम्पल सोडता येणार. आपण सोप्या भाषेमध्ये अशा प्रकारचे लिहूया, मल्टिप्लिकेशन जे रूल्स आहेत ते प्लस इन टू प्लस इज इक्वल टू प्लस, मायनस इन टू प्लस इज इक्वल टू मायनस, प्लस into minus is equal to minus and minus into minus is equal to plus. हे जे four rules आहेत, चिन्हांवर आधारित four rules आहेत, ये या रूल्सचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. आणि ती जी एक्झाम्पल आहे ती एक्झाम्पल तुम्ही सोडवायची आहे. मी तुम्हाला 3 ते 4 एक्झाम्पलचं सोल्युशन देऊन दाखवलेलं आहे. बाकीची जी एक्झाम्पल आहे तुम्ही या रूल्सचा उपयोग करून सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. धन्यवाद.